सिद्धिबाही तालुक्यात अवैध दारू विक्रीनं कळस गाठला असून नवरगाव पोलीस चौकीच्या पोलिसांना 15 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नैनपूर गाव परिसरात तपासणी केली असता जंगलालगत परिसरात असलेल्या ठिकाणी मोह भट्टी सुरू असलेली आढळून आली. यामध्ये एकूण 10 प्लास्टिकच्या कॅनमध्ये प्रत्येकी 20 लिटर प्रमाणे 200 लिटर हातभट्टी मोहाची दारू प्रति लिटर 200 रुपये प्रमाणे 40 हजारांचा माल तसंच 13 नग प्लास्टिक ड्राममध्ये अंदाजे प्रत्येकी 50 किलो मोह सडवा असा एकूण 650 किलो मोह सडवा 100 रुपये प्रति किलो प्रमाणे एकूण 65 हजार रुपये आणि इतर दारू काढण्यासाठी लागणारं साहित्य 3 हजार रुपये असा एकूण 1,08,000चा माल जप्त करण्यात आला. आरोपी मात्र फरार झालाय. कारवाई नवरगाव पोलिसांनी केली आहे.